विजयादशमी अर्थातच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करायला नागरिक प्राधान्य देत असतात. याच माध्यमातून धुळ्यातील शेतकऱ्यांनी महेंद्रा कंपनीचं ट्रॅक्टर खरेदी करायला गर्दी केली असल्याचं दिसून आलं. शेतकऱ्यांचा सोबती म्हणून ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या नेहमीच मदतीला असतो. यामुळे दसऱ्याच्या पावन मुहूर्तावर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महेंद्रा कंपनीचं ट्रॅक्टर खरेदीला चांगलाच प्रतिसाद दिलाय. नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून ते दसऱ्याच्या सणापर्यंत महेंद्रा कंपनीचे 50 ते 60 ट्रॅक्टर विक्री झाल्याची माहिती महेंद्रा कंपनीचे डीलर जगदीश बागुल यांनी प्रसार माध्यमांना दिली. तसेच सायंकाळपर्यंत आणखी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळेल असा विश्वासही व्यक्त केला. सर्वप्रथम दसऱ्यानिमित्त सर्व माझ्या शेतकरी बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी महिंद्रा ट्रॅक्टर डीलर जगदीश बागुल. येत्या 25 वर्षापासून आमची डीलरशिप कार्यरत आहे शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आणि एक उत्कृष्ट प्रकारची सेवा आम्ही शेतकऱ्यांना देत आहे. आज नवरात्र संपून दसऱ्याचा दिवस सुरुवात झाली, दसरा सुरुवात झालेली आहे आणि साधारणतः सकाळपासून आमच्या शोरूमला चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे, कारण यावर्षी शेतकरी वर्ग खूप चांगल्या प्रकारे आनंदित आहे. पाऊस खूप चांगला पडलेला आहे, जरी सुरुवातीचे पिकं थोडेफार गेलेले असतील पण पुढच्या पिकाची खूप मोठी शेतकरी राजाला आशा आहे आणि ही आशा पल्लवित करून जवळजवळ नवरात्रामध्ये आमच्या ट्रॅक्टरला खूप चांगली मागणी या ठिकाणी आलेली आहे. साधारणतः नवरात्र ते आतापर्यंत आम्ही 50 ते 60 ट्रॅक्टरचा सेल केलेला आहे आणि अजूनही संध्याकाळपर्यंत शोरूम चालू आहे. शेतकऱ्यांची गर्दी आहे, शेतकरी येत आहेत, ट्रॅक्टर डिलिव्हरी होत आहेत, एवढेच सांगतो. आणि प्रथम आणखी सर्व शेतकऱ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या आणि येणारा सीझन सर्व शेतकऱ्यांना चांगला जावो, सुखी समाधानीचा जावो, खूप चांगलं उत्पन्न यावं याच आम्ही इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. यंदा दमदार पाऊस झाल्यानं शेतकरी राजानं ट्रॅक्टर खरेदीला प्राधान्य दिलंय. याच माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.